गाड़ी उदय करू थांब उदय आज जा अरे आज जा तिकडं आज जातो जातो जा 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 गौरी पानी घे जा अरे हलो की हलो तो जया 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 जयदीप जया अरे अरे काय झाले तुला मला दादा ठीक आहे जया अरे धर धर की नीट तो हाँ धरले 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 जया जया शुद्धीवर आला मला रो शुद्धीवर आला शुद्धीवर आला जया शुद्धीवर आला ठीक आहे जया जया तिवारी जया धर मी टेकू लावलाय हाँ नाही धर सावकाश अरे अरे धर की रहता है धरले धरले चल माया जी गोंधळ कशासाठी घालायचा असतो ग अग गोंधळात देवांना आमंत्रित करायचं असते त्या निमित्तानं घरातले सगळेजण एकत्र येतात देव भी एकत्र येतात मग देवांसाठी प्रसाद तर पाहिजेच ना पाहिजे म्हणजे पाहिजेच की बर मेन्यू काय ठरवलायस ग तू मेनू नव लय भारी मेनू आहे लापशीचा मेनू मग ती तर मी संपवणार बाबा अरे वा म्हणजे तुझ्या तोंडून तो प्रसाद देवानाच पोचणार तिकडे सिंहासनावर बस बस काय काय झालं त्याला माई अगं गौरीचा फोन आला होता काय झालंय ते माहिती नाही पण जयदीपला गाडी चालवताना त्रास होत होता असं म्हणली ती ऍक्सिडेंट होता होता वाचला म्हणे काय ऍक्सिडेंट हो देवा पण असं काय झालं तरी काय म्हणजे असं धरून कशा पायी आणलं आहे ना काय खरं नाही बाबा यांचा त्रास तर काय थांबनच झालाय बिघडतच चाललंय प्रकरण एवढा चांगला माणूस फार कामात गेला म्हणायचा कोण गेलाय कामात ना हा कोण कामात ना गेले उगाच पराचा कावळा करू नका तुम्ही मी पराचा कावळा करतच नाहीये माझं म्हणणं हे आहे घरामध्ये एवढा ऑलरेडी गोंधळ चाललाय अजून वेगळा देवीचा गोंधळ घालायची काही गरज आहे काय शालिनी वहिनी तुमच्या काळजी पोटीस बोललीये सॉरी तेच म्हणायचंय मला तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे गोंधळ घालायची गरज नाहीये आता तर घालावंच लागेल गोंधळ अरे जयदीप कालपर्यंत ज्या शालिनीची तुला सावली बी चालत नव्हती तिचीच आता री ओढायला लागलास तू री वडणारच वर्ष झालेत ना ते काय वर्ष मी लॉजिकला धरून बोलायले म्हणून त्यांना माझं म्हणणं पटायले तुम्ही कशापाई वेगळा अर्थ काढायला समजे आता याच्या आधी ते मला उलट सुलट बोलत होते तेव्हा चालत होतं वय पण आता पहिल्यांदा त्यांना माझं म्हणणं पटलंय तर तुम्हाला पटना झालंय बघितलं कशी समजी दुटप्पी माणसं आहेत ती शालिनी वहिनी
तोंड सांभाळून बोला। गौरी त्यांना काही बोलू नकोस, तुझ्या आईला समजाव। अरे बाबा तू आईला को ओरडतोस आणि शालिनी आंटीची का बाजू घेतोस? शट अप लक्ष्मी। ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या बोलायचं नसतं। जयदीप भानावर ये, तुला बोलायचं असेल तर मला बोल, पण लक्ष्मीवर आवाज चढवायचा नाही। हा तिला कुठे काय बोलायचं हे कळत नाहीये, तूच लढावून ठेवलंयस तिला। काय झालंय तुला, का असं वागायलायस? म्हणजे माझी चूक आहे, मलाच वेळ लागलाय ना। ठीक आहे, तुम्हाला गोंधळ घालायचा आहे ना, घाला। मग मी काय गोंधळ घालतो ते बघाच। जयदीप लक्ष्मीवर वरडला म्हणजे पारण बिघडला बर। अजून लई बिघडवायचे। मी म्हणलं होतं ना तुला ड्रायव्हर दादांना सोबत घे म्हणून, पण आपल्या दोघांमध्ये ड्रायव्हरची अडचण कशाला म्हणून नाही म्हणालो। काल मी वेडा होतो आणि आज लगेच शाणा झालो का? का तुम्हा लोकांचा मला बोलून बोलून वेडा करायचं प्लॅनिंग आहे? ऐक, जयदीप बरं वाटायलंय का तुला आता? अरे बोल की, बरं वाटायलंय ना? मला काय झालंय? तेच की, तुला काही झालं तर नाहीये, पण तरी बी असं का व्हायलं ते कळना झालंय। रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या, विचार करून करून डोकं फुटायची येळाली। कोणी सांगितलं होतं तुला विचार करत बसायला? काहीच सांगत नाहीस ना, पण विचार करायला भाग पाडायलाय। काय केलंय मी? तू वरडू नकस ना, मी शांतपणे बोलायले ना। काय झालंय तुला, माई दादांचं कुठलं वागणं खटकलं का? माझं काही चुकलंय का? कसला राग काढायलायस? हा लक्ष्मीवर मी वरडलास, हे बघ जे काही असेल ना तू बोलून टाक। उगा राग राग नगर करूस, तुला असं नाही बघवत, लक्ष्मी बी बिथरलीय। तू काय बडबड करतेस, तुझं तुला तरी कळतंय का? उगाच मला काही बोलून गिल्ट मध्ये नको टाकूस। ते का असं तुटक बोलायलाय? काय होतंय तुला, मला बी नाही सांगणार का? काही झालं नाहीये मला, आणि हे रडायचं नाटक बंद कर, जिवंत आहे मी अजून। जयदीप